अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या रक्ताच्या तुटवड्याने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेला रक्तदानाचे आवाहन केले होते। त्यानुसार आज जामनेर तालुक्यातील भारतीय जैन संघटना आणि जैन सोशल ग्रुप यांच्या वतीने महावीर जयंतीचे औचित्य साधत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। महावीर जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी देखील सदिच्छा भेट देत महावीर जयंतीच्या शुभेच्छाही दिल्यात। तर 108 रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले। आज महावीर जयंतीच्या सर्वप्रथम मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। आज जैन भारतीय जैन संघटना आणि ओसवाल जैन संघ जामनेर यांच्या वतीने महावीर जयंतीचं औचित्य साधून आज हा ब्लड कॅम्प या ठिकाणी घडत आलेला आहे। जवळपास 75 वर कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपलं रक्त ब्लड बँकेला सिव्हिल हॉस्पिटलला ठिकाणी दिलं आहे। समाजात जे गरजू लोकं आहेत त्यांना वेळेवर रक्त मिळत नाही, त्यांच्या ग्रुपचं रक्त मिळत नाही, तो त्यावेळेला अशा या ब्लड बँकेचा खूप मोठा उपयोग त्यांना होत असतो। गरीब माणसाला एक आधार यामुळे असतो आणि तो या ओसवाल जैन संघटनेच्या माध्यमातून त्यांनी एक चांगला कार्यक्रमाचा औचित्य साधला आहे, महावीर जयंतीचं औचित्य साधलेलं आहे आणि यातून आज जवळपास 75 ब्लड बॉटल्सच्या वर जातील ह्या एवढ्या सर्व डोनेट करत आहेत। खरोखर मनापासून अतिशय त्यांना शुभेच्छा देतो। रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, कारण हे कुठे मिळू शकत नाही, याची किंमत कुठे होऊ शकत नाही। एक चांगलं काम या संघाच्या माध्यमातून जामनेर शहरामध्ये या तालुक्यामध्ये होत आहे आणि म्हणून मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। आज महावीर जन्म कल्याणानिमित्त रक्तदान शिबिराचं महावीर जन्म कल्याणानिमित्त भारतीय जैन संघटना शाखा जामनेर आणि जैन सोशल ग्रुप जामनेर तसेच ओसवाल श्रीसंघ जामनेर यांच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि रक्तदान शिबिरामध्ये 100 ते 120 लोकांनी आपले नाव नोंदणी केलेली आहे। त्याच पद्धतीनं सोशल डिस्टन्सिंग ठेवून आणि प्रशासकीय सर्व नियमांचे पालन करून रक्तदान शिबिराचं आयोजन आम्ही सर्व लोक करत आहोत। यासाठी भारतीय जैन संघटना जामनेरची टीम सतत 8 दिवसापासून कार्यरत आहे आणि सर्व भारतीय जैन संघटना शाखा जामनेर ही सर्व जे लोक आहेत ते सतत 8 दिवसापासून या रक्तदान शिबिरासाठी कार्यरत आहेत। तसेच कोरोनानिमित्त जे सर्व जगभरामध्ये जी महामारी फैललेली आहे त्यानिमित्त हे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे
कोरोना संपल्यानंतर जे रक्त आपल्याला कमी पडेल ब्लड बँकेसाठी त्यासाठी या शिबिराचं आयोजन आम्ही लोक करत आहोत. आमचं टार्गेट 100 ते 120 थैलींचं आहे आणि ते टार्गेट आम्ही पूर्ण करू. भारतीय जैन संघटना मागच्या 25 वर्षापासून समाजसेवा करत आहे. त्या उद्देशाने श्री आमचे संस्थापक श्री शास्त्रीलालजी मुतासर यांच्या नेतृत्वात पूर्ण महाराष्ट्रामध्ये 20,000 रक्तांची बॉटली संकलित करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आज आम्ही ब्लड कॅम्प इथे आयोजित केलेलं आहे. भारतीय जैन संघटना शंकर जामनेरच्या वतीने आज दिनांक 6 एप्रिल 2020 रोजी ब्लड बँक म्हणजे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यानिमित्ताने जी संख्या आहे ती 100 ते 120 आहे. ती आम्ही 2 वाजेपर्यंत पूर्ण पार पाडू. पूर्ण शासकीयाने जे आम्हाला नियम अटी दिलेले आहेत त्यांचं पूर्णपणे पालन करत आहात. पूर्ण सॅनिटाईज करत आहेत आम्ही सगळं. आणि जैन ओसवाल श्री संघ जामनेर यांच्यातर्फे पण आहे महावीर जयंतीनिमित्त जैन सोशल ग्रुप आणि भारतीय जैन संघटना मिळून आम्ही हे रक्तदान शिबिरचं पूर्णपणे आयोजन केलेलं आहे. तरी आम्ही सर्व सॅनिटायझेशन आणि त्याच्यानंतर करोनावरती पूर्णपणे प्रक्रिया हे पूर्ण आम्ही हे करून नियमांचं पालन करून शासनाद्वारे जे आम्हाला नियम अटी दिलेल्या आहेत त्यांचं पूर्ण पालन करून आम्ही हे रक्तदानचं आयोजन केलेलं आहे. सोशल डिस्टन्सिंग जे म्हणतात आपण की जे एकमेकांना सगळं दूर व सगळ्यांचं पूर्ण नियमांचं पालन करून आम्ही हे सगळं केलेलं आहे. तरी जय जिनेंद्र. माझं नाव शीतल निमिशन लोढा. भारतीय जैन संघटना जामनेर शाखेचा मी अध्यक्ष आहे. दरवर्षी आम्ही जैन समाजातर्फे महावीर जयंतीला रक्तदान शिबिर घेतो आणि महावीर जयंती मनवतो. परंतु ह्यावर्षी कोरोना हा रोग आल्यामुळे महावीर जयंतीचे बाकीचे सर्व प्रोग्राम आम्ही रद्द केलेले आहेत. फक्त रक्तदान शिबिर घेत आहोत. त्याच्यासोबत भारतीय जैन संघटना आमचा जैन श्री संघ जैन शिष्य ग्रुप सर्व मिळून इथे आम्ही साधारणतः 108 बॉटल रक्त जमा करण्याचा संकल्प केलेला आहे. तरी दुपारपर्यंत त्याचा आकडा लवकरच येईल आणि शांततेत सर्व गोष्टींचं नियोजन करून सर्वांची परमिशन घेऊन आम्ही रक्तदान शिबिर योग्य रीतीने पार पाडणार आहोत. धन्यवाद. सगळ्यांना महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हे आम्ही जे केलेलं आहे महावीर जयंतीनिमित्त आम्ही हे दरवर्षी करतच असतो आहोत हे कार्य. तरी पण यावेळेस BJS भारतीय जैन संघटना यांनी 20,000 रक्त बॅग्स द्यायचा जो संकल्प केलेला आहे त्याच्या अनुसरून आम्ही हे कार्य करत आहोत. आणि ह्यावेळेस जास्त जो आमचा संकल्प आहे दरवर्षी आम्ही जवळजवळ 100-125 बॅग्स जमा करतो. पण ह्यावर्षी आमच्याकडे 250 नावं आली होती. पण काही वेळाचा हे असल्यामुळे बंधन असल्यामुळे आम्ही 2 टप्प्यात हे कार्य करणार आहोत. आणि जास्तीत जास्त लोकांनी सगळ्यांना मदत करावी आणि घरातच राहावे आणि सगळ्यांची केअर घ्यावी ही सगळ्यांना माझी विनंती आहे. अहिंसा के अवतार श्री भगवान महावीर के चरणों में वंदन करती हूँ, नमन करती हूँ. हर साल जामनेर में नहीं पूरे देश में भगवान महावीर की जयंती बड़े धूमधाम से मनाते हैं. लेकिन इस साल कोरोना वायरस की वजह से बड़े सादगी के साथ में महावीर जयंती हर देश में सादगी के साथ में मना रहे हैं. जामनेर में भी यहाँ जैन सोशल ग्रुप की ओर से और भारतीय जैन संगठना की ओर से रक्तदान शिविर का आयोजन किया गया है. और इस रक्तदान के अंदर जिन्होंने भी अपना नाम दिया है उन सभी का मैं भारतीय जैन संगठना की ओर से जैन सोशल ग्रुप की ओर से उन्हें बहुत बहुत धन्यवाद देती हूँ, उनका अभिनंदन करती हूँ. और भारतीय जैन संगठना और जैन सोशल ग्रुप को भी बहुत बहुत धन्यवाद है कि ऐसे वातावरण में भी उन्होंने इतना सुंदर उपक्रम कर यहाँ पर रक्तदान शिविर का आयोजन किया है. उन सभी को बहुत बहुत तहे दिल से धन्यवाद है. कहते हैं कि फूल तो बहुत होते हैं किंतु गुलाब जैसा नहीं. वैसे दान तो बहुत होते हैं करने के लिए लेकिन रक्तदान जैसा कोई दान नहीं है. तो रक्तदान करने के लिए जिन्होंने भी अपना योगदान दे रहे हैं उन्हें फिर से पुनश्च एक बार बहुत बहुत धन्यवाद. अहिंसा के अवतार श्रमण भगवान महावीर स्वामी को जय सच सच वंदना. जामनेर में हम महावीर जयंती बहुत धूमधाम से मनाते हैं पर इस बार
ये कोरोना वायरस के कारण सारी सादगी है और लगभग 125 लोग यहाँ पर ब्लड डोनेट करने आए हैं, जो आगे काम आएगा कि अपने देश पर खतरा ना आए, इसलिए उसी की तैयारी में ये रक्तदान शिविर हो रहा है। मैं भारतीय जैन संगठन की ओर से सोनल कोठारी आप सभी को धन्यवाद करती हूँ। जय जिनेंद्र। आज भगवान महावीर जयंती निमित्तान भारतीय जैन संघटना जैन सोशल ग्रुप यांच्या वतीनं आज एक भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे। सुमारे 125 रक्तदाते जवळपास या ठिकाणी रक्तदान करत आहेत। प्रभू महावीरांचं जे सांगणं आहे, जियो और जीने दो, आज खऱ्या अर्थानं रक्ताची या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये गरज आहे आणि त्याचं औचित्य साधून सर्व आमच्या युवक मित्रांनी आणि BGS माध्यमातून आज हे रक्तदान शिबिर या ठिकाणी म्हणून काय आयोजित केलेलं आहे। चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद युवकांनी आणि सर्व भगिनींनी दिला, आम्ही त्याचे ऋणी आहोत। कोरोनाच्या या फेऱ्यामध्ये त्याचीही काळजी घेतण्यात आलेली आहे। फक्त 10-10 जण या ठिकाणी बोलवून त्यांचं प्रत्येकाचं रक्तदान झाल्यानंतर दुसऱ्या दानांना बोलवलं आहे आणि सोशल डिस्टन्सही या ठिकाणी काळजी घेण्यात आलेली आहे। सर्व डॉक्टर्स आणि ब्लड ज्यांनी जे घेत आहे, कलेक्ट करताय, ते सिव्हिल हॉस्पिटलचे सर्व स्टाफ या ठिकाणी उपस्थित आहे। अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे। या निमित्तानं, महावीर जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि या कार्यक्रमालाही शुभेच्छा। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।